जय हिंद। हौला नारायण सनगर भारतीय भूदलातून 18 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त आहे। आज मी ज्या व्यक्तीचा इतिहास सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सरसेनापती स्वर्णोबत येसाजी कंक। त्यांचा जन्म राजगड या ठिकाणी पुणे जिल्ह्यात झाला होता। हिंदवी स्वराज्य ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे येसाजी कंक रांजेगावच्या पाटलाने एकदा एका स्त्रीवर अत्याचार केला आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्यावेळी त्याला पकडून आणण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी येसाजी कंकांना दिलं होतं आणि त्यानंतर त्याला शिक्षा दिली त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा येसाजी कंकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं। असे हे येसाजी कंक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घ्यायचा निर्णय घेतला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारे येसाजी कंक होते। त्यांनी आपलं शौर्य दाखवलं होतं आणि तोरणा किल्ला घेतला होता। त्याचबरोबर त्यांना हिंदवी स्वराज्यामध्ये पायदळाचा प्रमुख बनवण्यात आलं आणि ते पायदळ प्रमुख झाले त्यावेळी त्यांना स्वर्णोबत बनवण्यात आलं। त्याचबरोबर ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रात आला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट होणार होती आणि ह्या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका होता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले विश्वासू 11 अंगरक्षक घेतले होते। त्या 11 अंगरक्षकापैकी येसाजी कंक हे त्यामध्ये होते कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू होते। ज्यावेळी अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेलेत आणि शामेनात घुसलेत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं आणि अफजल खानाचं पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला त्यावेळी अफजल खानाचे काही सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी बाहेरच्या बाहेर अफजल खानाच्या सैनिकांना प्रतिकार करण्याचं काम येसाजी कंकांनी केलं आणि त्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडी व्यवस्थित आणि सुखरूपरित्या पोहोचवण्याचं कार्य हे येसाजी कंकांनी केलं। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण मोहिमेसाठी निघाले होते आणि दक्षिण मोहिमेसाठी गेले असताना त्यांना वाटेमध्ये कुतुबशहा भेटला आणि कुतुबशहाने त्यांचं स्वागत केलं त्यांना आदर केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर घोडदळ आणि पायदळच होतं। त्यावेळी कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की हिंदवी स्वराज्य तुम्ही स्थापन केलं पण तुमच्या स्वराज्यामध्ये फक्त घोडदळ आणि पायदळच आहे तुमच्या स्वराज्यामध्ये हत्ती वगैरे काही नाही आहेत का। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच शब्द सांगितला की माझा प्रत्येक मावळा हा हत्तीसारखा आहे आणि हत्तीला प्रतिकार करण्याची शक्ती माझ्या प्रत्येक मावळ्याच्यात आहे। त्यावेळी कुतुबशहानं एका हत्तीची झुंज लावण्याचा निर्णय घेतला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शेजारी बसलेल्या फक्त येसाजी कंकाकडे आपली नजर फिरवली आणि एका येसाजी कंकानं छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि तो हत्तीच्या पुढे झुंजायला तयार झाला आणि हत्तीची आणि सरसेनापती येसाजी कंकांची झुंज सुरू झाली। त्या झुंजीमध्ये प्रतिकार करायचा प्रयत्न येसाजी कंकांनी केला आणि येसाजी कंकांनी असा उर्मी घाव हत्तीच्या सोंडावर घातला की हत्तीची सोंड ही धडा वेगळी झाली आणि हत्ती ची ची करत मरण पावला। असे शूर येसाजी कंक कुतुबशहाने आपल्या गळ्यातील कंठा काढला आणि येसाजी कंकांना देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी येसाजी कंकाने तो कंठा घेण्यास नकार दिला। त्याने एवढंच सांगितलं माझ्या राजा अजून जिवंत आहे माझा कौतुक करायला मला तुमच्या कौतुकाची गरज नाही आहे आणि तो कंठा त्याने परत केला। असे इमानी येसाजी कंक होते। त्याचबरोबर 1680 साली हिंदवी स्वराज्यामध्ये एक दुर्घटना घडली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर हिंदवी स्वराज्याची सर्व सूत्रे ही छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये आली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळी येसाजी कंक त्यांच्या बरोबर होते आणि छत्रपती संभाजी महाराजांना सर्व प्रकारे मदत करण्याची तसे पायदळाचे प्रमुख म्हणून येसाजी कंकच होते आणि येसाजी कंक आणि हंबीरराव मोहिते हे दोघं बरोबर असणारे व्यक्तिमत्व होते। त्याचबरोबर ज्यावेळी संभाजी महाराजांच्या बरोबर एक षड्यंत्र रचण्यात आलं आणि त्यावेळी अण्णाजी दत्त आपली फौज घेऊन पन्हाळ्याला निघाले होते आणि ते तळबीड या ठिकाणी आलेत। छत्रपती संभाजी महाराजांना अटक करणार हे येसाजी कंक आणि हंबीरराव मोहिते यांना समजलं त्या क्षणीच अण्णाजी दत्त आणि त्याच्या सरदारांना अटक करण्यात आली आणि पन्हाळगडावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे उभे करण्यात आलं आणि त्यावेळी आघात वाचवण्याचं कार्य हे येसाजी कंकांनी केलं होतं। त्याचबरोबर 1683 साली फोंड्यामध्ये मराठी सैनिक विरुद्ध पोर्तुगीजांची लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये कृष्णाजी कंक हा येसाजी कंकाचा मुलगा होता आणि तो लढाई करत करत असताना शहीद झाला आणि हे त्यांनी उघड्या डोळ्यानं बघितलं। त्या क्षणी त्यांच्या अंगामध्ये साक्षात रणमार्तंड साचारला आणि त्यांनी त्या लढाईमध्ये उडी घेतली। त्यांचं वय पण जास्त झालं होतं तरी पण न घाबरता त्यांनी त्या लढाईमध्ये उडी घेतली आणि 500 पोर्तुगीज कापण्याचं कार्य हे एकट्या येसाजी कंकांनी केलं होतं आणि त्यामध्ये त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि त्यामध्ये ते जायबंदी झाले। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना पालखीत घातलं आणि त्यांच्या गावी राजगड या ठिकाणी त्यांना पोहोचवलं आणि राजगड या ठिकाणी पोहोचवल्यानंतर 23 जून 1685 साली त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यू पश्चात ह्या महापुरुषाला खरी श्रद्धांजली देण्याचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। त्यांना येळवण खोऱ्याची 12 गावची वतनदारी देण्यात आली। त्याचबरोबर चाहूजी कंक यांना सर्वाधिकार देऊन त्यांना त्यांचे चाकर म्हणून नेमण्यात आले। असे होते छत्रपती संभाजी महाराज। त्यांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव जर कुणी केला असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी केला। हे शूरवीर
हिंदवी स्वराज्य अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली असे हे शूरवीर यशाजी कंक। त्याचबरोबर हा इतिहास मी एकत्र करत असताना त्यांचे थेट 13 वंशज सरसेनापती स्वर्णभद आकाशराजे कंक यांची मला मदत झाली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आणि ऋणी आहे। एवढंच बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय शिवराय, जय भवानी।